नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त असं ढावा स्टाईल पालक पनीर बनवतोय रेसिपी अतिशय सोपी आहे अगदी पटकन तयार होणारी आहे तर या पालकचा जो रंग आहे हिरवा छान तो असाच राहण्यासाठी काय करायचं तसंच या ग्रेव्हीला अगदी छान असा क्रीमीनेस येण्यासाठी काय घालायचं तेही अगदी व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर आपण वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर ला ला मी इथं एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तसंच एक पालकाची जुडी अगदी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे साफ करून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे तर पानं अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आणि या उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहेत तर पाणी कमीच ठेवायचं आहे जरी पालक जास्त असला तरी जसजसं ते खालून उकळत जातं तसतसं आपोआप तो पालक आतमध्ये बसत जातो त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित होतं तर पालक सगळा पाण्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचा आणि आपण छान असा फक्त दोन मिनटं याला ब्लांच करणार आहोत अगदी खूप वेळ याला आपण शिजवणार नाही आहे तर इथं दोन मिनटं झालेली आहेत अगदी छान असा पालक ब्लांच झाला आहे आता एक असा चिमटा घ्यायचा किंवा मग चमच्याने तुम्ही पालक जो आहे तो पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि इथं मी आईस टाकलेलं पाणी घेतलेलं आहे बर्फाचा अगदी थंडगार पाणी आहे याच्यामध्ये सगळा पालक काढून घालायचा आहे आणि अगदी फक्त चार ते पाच सेकंद फक्त ठेवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचा नाही आणि पाच सेकंदानंतर तो काढून घ्यायचा पाण्यातून तर ही स्टेप केल्यानंतर पालकाचा जो रंग आहे तो हिरवागार छान असा राहायला मदत होते तर ही स्टेप जरूर करा त्याच्यानंतर पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता आपण हा बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि याला झाकण लावून छान अशी याची बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अगदी छान अशी पालकची प्युरी आपली तयार झालेली आहे आणि या प्युरीचा रंगही बघू शकता अगदी हिरवागार तसाच राहिलेला आहे तर बर्फाच्या पाण्यामध्ये जर पानं घातली तर असा छान रंग राहतो तर आता आपण फोडणी करायला घेऊयात फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आता जिरेही चांगले फुललेत आता दोन मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत मी ते घालून घ्यायचे आहेत आणि कांदा चांगला असा गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे तर इथं कांदाही बघू शकता अगदी छान भाजला गेला आहे आता एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतली तीही छान आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत भाजून घ्यायची नंतर जिरेपूड घालून घ्यायची एक चमचाभर एक चमचाभर बेडगी मिरचीचं मी तिखट वापरलेलं आहे इथं तर हे तिखट आहे हे तुम्ही स्कीप करू शकता मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला हिरवी मिरची क्वांटिटी वाढवावी लागेल तर इथं तिखट घातल्यानंतर अगदी हलकंसं मी तीस सेकंद फक्त परतून घेतलं आहे याला आता हे जे मिश्रण आहे ते कढईमध्ये थोडंसं एक साईडला करून घ्यायचं आणि मध्ये थोडीशी जागा करायची आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घालणार आहे तर जी प्युरी आहे किंवा जी ग्रेव्ही आपण बनवतो त्याच्यासाठी त्या ग्रेवीला अगदी छान असा दाटसरपणा येण्यासाठी इथं थोडासा बेसनाचा वापर करायचा आहे तर एक चमचा बेसन असं छान भाजून घ्यायचं आहे साधारणपणे एक मिनिटभर याला छान या मसाल्यासोबत अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं तर इथं व्यवस्थित सगळं बेसन अगदी भाजलं गेलेलं आहे त्याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्याही अगदी चमच्यानी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आता पालकची जी प्युरी बनवलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आणि जर इथं आपल्याला ग्रेव्ही थिक वाटते अशावेळी याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे किंवा मग आपण ज्या पाण्यामध्ये पालक उकळला ते पाणी तसंच बाजूला ठेवून द्यायचं आणि तेच पाणी इथं वापरलं तरीही चालेल आता ज्या भांड्यामध्ये मी पालक बारीक केला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं अर्धी ते चा पाऊन वाटी आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आता सगळं मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे तर कन्सिस्टन्सी बघायची तुम्हाला कशी वाटते आहे ग्रेव्हीची त्याप्रमाणे पाणी कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर अगदी सगळं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशीच पाहिजे याची आता उकळी आली की चवीप्रमाणे मीठ घातलं पाव चमचा गरम मसाला घातला आणि छान असा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं चांगली वाफ आणायची तर दोन तीन मिनटं झालेली आहेत अगदी छान असा पालकमध्ये जो मसाला आपण वेगळा वेगळा घातला तो सगळा अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे याच्यामध्ये आणि त्या सगळ्यांचा स्वाद एकत्र येऊन ग्रेव्हीची चव एकदम छान येते म्हणून मी इथं झाकून त्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलं आता जर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तर मग थोडंसं पाणी तुम्ही इथं घालू शकता तर मी इथं पालकची पानं उकळलेलं जे पाणी आहे तेच वापरलेलं आहे यानंतर याच्यामध्ये पनीर घालणार आहोत तर इथं मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे हे पनीर मी बिना फ्राय करताच असं घालून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर मग तुम्ही वेगळ्या पॅनमध्ये हे फ्राय करूनही घालू शकता तर इथं सगळं पनीर घालून घेतलं त्याच्यानंतर अर्धा चमचा बटर घातलं बटर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप केलं तरीही चालेल अर्धा चमचा कसुरी मेथी छान अशी क्रश करून घातलेली आहे तर कसुरी मेथीमुळं स्वाद अगदी छान येतो भाजीला आता हे सगळं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर मग पनीरचे जे पीसेस आहेत ते मोडू शकतात इथं कारण आपण प पनीर फ्राय केलेलं नाही आहे आता ग्रेवीला एक छान अशी उकळी आणायची एक दोन मिनटं फक्त उकळायचं आहे अगदी खूप उकळायचं नाही पनीर घातल्यानंतर फक्त पनीरमध्ये ग्रेवीची चव उतरली पाहिजे तर इथं कन्सिस्टन्सीही बघू शकता अगदी छान अशी आलेली आहे ग्रेव्हीला आता मी गॅस बंद केलेला आहे वरून एक चमचाभर फ्रेश क्रीम घातलेली आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल पण मुलांना चव याची चांगली वाटते म्हणून मी याच्यामध्ये घातलेली आहे तर ही क्रीम ही अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथं आपलं ढाबा स्टाईल पालक पनीर अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे रंगही अगदी सुरेख आलेला आहे आता हे आपण सर्व करूयात तर हे पालक पनीर बनवत असताना ज्या काही टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करा म्हणजे मग पालक पनीर एकदम टेस्टी आणि क्रीमी असं चवदार बनेल तर लहान मुलांना जर सर्व करत असाल तर वरून थोडीशी फ्रेश क्रीम घाला म्हणजे मग ते दिसायलाही टेम्पटिंग दिसतं आणि मुलं बऱ्याचदा भाज्या खायचा कंटाळा करतात अशावेळी जर तुम्ही पालक पनीर बनवून त्यांना दिलंच अशा पद्धतीनं तर ते हमकास ही भाजी खातील तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय